हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली वैशुके रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे फराळ. ही रेसिपी अगदी घरातील 2 डाळींपासून आणि 2 चमचे तेलात बनणारी अगदी पौष्टिक रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे 4 तास भिजत घातलेली चणा डाळ घेतलेली आहे पाऊण वाटी आणि 1/2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीपुरती मीठ आपण घेणार आहोत. आणि हे सर्व साहित्य आपण रवाळ वाटून घेणार आहोत. आता हे वाटलेलं साहित्य आपण एका भांड्यामध्ये काढूया. डाळ वाटताना आपण त्यात पाणी घालायचं नाही, आपल्याला हे असं सुखच वाटून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचे आहे आणि हे मिश्रण आपण चांगले ढवळून एकत्र करून घेणार आहोत. डाळ आणि मसाले आता एकजीव होत आलेले आहेत. आता आपण पुढच्या कृतीसाठी तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे, त्याची तयारी करूया. तांदळाची उकड काढण्यासाठी आपण इथे 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी पाणी आणि 1 चमचा तेल आणि चुटकीभर मीठ घेतलेलं आहे. आणि आपण जशी मोदकाला उकड काढतो तशी काढणार आहोत. गॅसवर आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणीला उकळी आली की त्यात मीठ आणि तेल टाकलेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करून मग आपल्याला तांदळाची पिठी त्यात घालायची आहे. पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. अंदाजे 1-2 मिनिटं ढवळून झाल्यावर आपण हे पीठ परातीत काढून घेणार आहोत. गरम पीठ आपण एखाद्या वाटी किंवा ग्लासाच्या साह्याने अशा पद्धतीने मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात गुठळ्या बनणार नाहीत. आणि हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळायचं आहे. आपण जसं मोदकाला पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळायचं आहे. आणि पीठ मळून झालं की आपण ते थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूया. थंड झालेल्या पिठाचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. 1 वाटी पिठाचे जवळजवळ 12 ते 15 बॉल्स बनलेले आहेत. गोळे बनून होईपर्यंत आपण इथे स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. जसं आपण इडलीसाठी ठेवतो त्या पद्धतीने मोदक पात्रामध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे. बनवलेल्या गोळ्याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे आणि सगळ्या पुऱ्या 1 शेपमध्ये येण्यासाठी मी इथे त्याला वाटीने कापूनही घेतलेलं आहे. सर्व पुऱ्या 1 शेपमध्ये असल्यामुळे पदार्थ रेखीव दिसतो. आता आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. त्यात आपण सारण भरून घेऊया. करंजीला भरतो त्याप्रमाणे 1 साईडला आपण हे सारण ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित आपण त्याला पसरून घेणार आहोत. सारण व्यवस्थित भरून झाल्यावर आपण हे अशा प्रकारे त्याला बंद करून घेणार आहोत की ते सँडविच सारखं दिसेल. आणि काही पुऱ्या आपण करंजीसारख्या पूर्णपणे बंद करून घेणार आहोत. दोन्ही प्रकारे आपण इथे करंजी बनवणार आहोत. तयार झालेल्या ह्या तांदळाच्या पिठाच्या करंजा आपण 10 मिनिटे वाफवून घेणार आहोत. फराळ हा पदार्थ उत्तर भारतातला असून तो सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून सर्व केला जातो. अतिशय कमी तेलात आणि कमी वस्तूमध्ये बनणारा हा पदार्थ आहे. आपणही कधीतरी ट्राय करून बघा. तयार झालेला करंजा आपण स्टीमरमध्ये ठेवून 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत. दहा 12 मिनिटांनंतर आपल्या ह्या करंजा आता शिजून तयार झालेल्या आहेत. त्यांना आपण थंड करून घेऊया. आपण इथे 1 करंजीचे 3 ते 4 भाग करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले हे तुकडे कापून झालेले आहेत आणि त्यांना आपण आता तेलामध्ये फोडणी करायची आहे. त्यासाठी मी इथे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा राई आणि थोडंसं हिंग टाकून ढवळून घेतलेलं आहे. त्यात आपण आता करंजीचे तुकडे टाकणार आहोत आणि व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण यात कोथिंबीरही टाकू शकतो. अशा प्रकारे आपला हा पदार्थ फराळ जवळजवळ तयार होत आलेला आहे. आपण त्याला आता सर्व करूया.
तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.